नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे. सासवड शहरातील एक प्रसिद्ध उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजासाठी विविध उपक्रम राबवणारे या ठिकाणी प्रवीण पवार आलेले आहेत. काय तुमचं संपूर्ण नाव? प्रवीण काळूराम पवार. प्रवीण काळूराम पवार. हा, अजय मित्र मंडळ ह्या मार्फत आपण सामाजिक कार्य थोडस कायमस्वरूपी करतो प्रत्येक वेळी थोडं थोडं. पुरंदर तालुक्यात जी डगपुटी झाली कराकाठरीवर, विशेषतः नारायणपूर, बिवडी, चिवेवाडी या परिसरामध्ये जे नुकसान झाले, अनेक कुटुंब घरं वाहून गेलेली आहेत, मनुष्यहानी झालेली आहे, घरादारात पाणी गेलेलं आहे, त्या करानदीच्या तीरावर संपूर्ण जे नदी किनारी वस्त्या होत्या, गोठे होते, ती सगळे वाहून गेलेले आहे. मग या लोकांची गरज आणि त्या ठिकाणी तुम्ही काय मदत केली? आम्ही तिथं जाऊन पहिल्यांदा सगळं बघितलं तर हे आपल्याला शक्य बी नव्हतं, एवढं डेंजर प्रकार झालेला आहे. म्हणजे आपल्या कल्पना बी नव्हती की हे एवढा मोठ्या प्रमाणात एवढ्या आपल्या इकडे नुकसान होईल म्हणून. तर तिथं आम्ही संपूर्ण पाणी केली प्रत्येक ह्याच्यातली, बिवडीमध्ये, नारायणपूरमध्ये काय काय घरं आहेत ते बाय माणसांचा संपर्क साधला, सगळ्या घरांमध्ये जाऊन आलो तर घराला घरपणच राहिले नाही किंवा त्यांना भांडी काहीच राहिले नाही त्यांच्या घरातनं. चमचा सुद्धा काय काय करत राहिले नाही? काही नाही, काही म्हणजे काहीच त्यांच्या ह्याच्यातनं राहिले नाही. आपल्या मंडळातर्फे त्यांना किराणाचं किट दिलं, भाजीपाला दिला, सतरंजी दिली, चादर दिली, भांडी दिली आणि बाकीच्या वस्तूंच्या असे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्यांना मदती केली. साडी साडी दिली, कपडे दिले, ड्रेस प्रत्येक ह्याच्यातनं, प्रत्येक कुटुंबांना एक 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 जेवढे ते कुटुंब होते त्यांची गाठी घेऊन सगळं करून त्यांना एक 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 त्यांना प्रत्येक यांना संपूर्ण हे किटच दिलं. किराणा तर संपूर्ण दिलं, जे किराणा आपल्याला लागतो त्या प्रकारचा संपूर्ण दिला. भाजीपाला दिला, एक दोन दिवस पुरेला असा. चटई दिली पहिली, की त्यांच्याकडे काहीच नाही आहे आता, त्याला काहीच नाही. चादर अंगावर घ्यायला थोडेसे हे घेतले, रग आणि अशा पद्धतीने सगळे साडीचं घेतले, ड्रेस घेतले, अशा पद्धतीने. त्यांच्या संघ संपर्क साधल्यानंतर ते म्हणले असं आमच्या कधी भविष्यात बी वाटलं नाही, तर आज आम्हाला या अशी परिस्थिती येईल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. फार आमचं म्हणजे काहीच राहिलं नाही, आम्हाला बारका चमचा बी घरात राहिला नाही. आम्ही आमचे कसे जीव वाचवले, आमच्या जीवाला माहिती की त्यावेळी कसा प्रसंग आला की आमच्या मुलांनी, यांनी, आम्ही घरांवर न जाऊन एकमेकाच्या घरावर जाऊन असे पत्र्यांवर जाऊन मग एकमेकाचे हे करून पलीकडच्या साईडला होतात, त्यामुळे जीवितहानी टळली. हा, जीवितहानी संपूर्ण म्हणजे त्यांची वाचले गेली. घरदाऱ्या घरातल्या वस्तू सगळ्या वाहून गेल्यात, अन्नधान्य काय घरांचे भिजले, घरात चिखल मोठ्या प्रमाणात झालेला आहे, भरपूर प्रमाणात चिखल आहे प्रत्येकाच्या घरी आणि काहीच नाही राहिले. काही काहींचं तर घरांचं काहीच राहिले नाही, हे घर आहे म्हणूनच वाटत नाही अजिबात. भिंती पडल्यात, कुणाची टीव्हीचे पार हे झाले, तर ती जी वस्तू आहे ती घरातली कोणचीच वस्तू नाही आणि घरात सपाटचे सपाट झालेत काही सगळे संपूर्ण ह्याच्यातली. मग त्या सर्व लोकांना जेवणाच्या वस्तूंची गरज आहे. प्राथमिक पहिल्या टप्प्यामध्ये कपडे ओले झाले आहेत, तिथं काही कपडा राहिला नाही, झोपायला जागा राहिली नाही, त्यामुळे जे आवश्यक वस्तू आहेत जेवणाच्या वस्तू प्राथमिक गरजेच्या त्या देणं तिथं गरजेचं आहे. हा, फार गरजेचं आहे. आता त्याला त्यांच्यापाशी जाऊन त्यांचे बाकीचे हानी जी शेतकरी बंधूंचे इतकी हानी झाली की ती आपण कल्पना करू शकत नाही, जबरदस्त हानी झालेली आहे सगळ्या ह्याच्यातनं. तर सर्वांनी त्यांना मदत करावी, सगळ्या संस्थेंनी करावी, सगळ्या ट्रस्टनी करावी, सामान्य माणसांनी करावी, जेवढी जेवढी मदत जाईल तेवढी कमी आहे तिथं समक्ष. निवडणुकीचा काल आहे, आचारसंहिता लागू आहे, पुरंदरच्या नवीनच आलेल्या तहसीलदार सरनोबत मॅडम या कामात गुंतलेल्या आहेत, त्या कामातून त्यांना फुरसतही मिळत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष शासकीय मदत मिळायला थोडा उशीर होतोय. परंतु सामाजिक संस्थांनी, दानशूर व्यक्तींनी यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे आणि तातडीची गरज काढण्याची मदत आहे. तुम्हाला काय वाटतंय? नाही नाही, बरोबर आहे, तुम्ही जी म्हणताय ती एकदम योग्य आहे. हे मोठ्या मोठ्या ट्रस्ट आहेत, आता सगळे अधिकारी लोक बाकीच्या ह्याच्यात व्यस्त आहेत, त्यांना हे कामामुळे जमत नाही बाकीच्या ह्याच्यात. आपणच आपलंही म्हणूनच सगळ्यांनी तिथं जाऊन शेतकरी बांधवांचे सगळ्यांनी जाऊन तिथं प्रश्न मिटवावे, प्रत्येकांनी आपापल्या पद्धतीने प्रत्येक जाहिरात करावी, प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या ट्रस्टला सांगावे, सासूरमधले काही मंडळं असतील, जेजुरीतली काही मंडळं असतील किंवा देवस्थानं असतील मोठमोठी, त्यांच्यासंग विनंती करावी आणि आमच्या हिता अशी अशी मदत पाठवावी. आणि फार म्हणजे फार मोठी नुकसान झालेली शेतकरी बांधवांची. जलसंधारण खात्याचे अधिकारी या ठिकाणी कुठं आपल्याला पाहायला मिळत नाहीत, अनेक बंधारे फुटलेत,
त्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी कुठे दिसत नाही, पूल वाहून गेलेत, छोटे छोटे पूल पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी दोन पूल छोटे पूल त्या ठिकाणी वाहून गेल्यामुळं संपर्क तुटला, त्या लोकांना नारायणपूरमध्ये येत नाही, गावाच्या लोकांना शेतामध्ये जात नाही, इतकी वाईट अवस्था आहे. मग त्या ठिकाणी तातडीची गरज या सार्वजनिक खात्याने किंवा जलसंधारण खात्याने त्या ठिकाणी मदत करण्याची गरज आहे. अनेक बांधारे छोटे बांधारे वाहून गेलेले आहेत, किंवा छोटे कोल्हापूर टाईप बांधाऱ्याचे त्या ठिकाणी जे पाणी अडवलेले ते पूर्णपणे ढापे काढ न काढल्यामुळं पाणी शेतात घुसलेलं आहे, ते ढापे काढून स्वच्छ करण्याची गरज आहे. परंतु हा चार चौथा पाचवा दिवस असला तरी या खात्याचे कुठलेही अधिकारी संबंधित ठिकाणी पोहोचलेले दिसत नाही. सासवड येथील संगमेश्वर मंदिराच्या ठिकाणी जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावर म्हैस अडकलेली आहे, त्या बंधाऱ्यावर झाडं अडकलेली आहेत, परंतु या खात्याचा एकही अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी फिरकलेला दिसून येत नाही. अनेक घरामध्ये चिखल झालेला आहे, गुडघाभर कमरेवर चिखल साठलेला आहे, हा घसरगुंडीचा चिखल आहे, त्यामध्ये शिरणं धोकेदायक झालेलं आहे, त्यासाठी प्रेशरची पाण्याची यंत्रणा वापरणं गरजेचं आहे. पुण्याहून इतर शहरातून त्या ठिकाणी अग्निशामक बंब आणून हे घरं स्वच्छ केली पाहिजेत. जे घरं वाहून गेलेत, जी घरं शिल्लक आहेत त्या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य आहे, त्यामुळे रोगराई होण्याचा धोका आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीत ही यंत्रणा उभी राहिलेली अद्याप आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यामुळे लोक आज अतिशय भयभीत परिस्थितीत आहोत. त्यांना मदतीचा कुठलाही हात मिळत नाही, कारण लोक येतात सेल्फी काढतात, या महिलांची तक्रारी आहेत, परंतु प्रत्यक्ष मदत मात्र काहीही मिळताना दिसत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्याला काय वाटतं? नाही नाही, एकदम बरोबर आहे. अजिबात तिथं कोणतेच अधिकारी त्यांचे तिथं फिरलेले नाहीत अजिबात याच्यात नाही. त्यांच्या बंधाऱ्याची किंवा त्यांच्या रानात जाण्याची परिस्थिती किंवा त्यांचे काही गुरु तिकडं अडकलेत, त्यांना जाणं येण्याचा बी प्रश्न फार मोठा आहे. आणि प्रत्येक ठिकाणी कुठं वावरातनं दगडी पडलेली आहेत, कुठं रोडमध्ये नेहमीचा आपला वाहतुकीचा रोड आहे, तिथं ते सगळं वाहून आलेले आहे. यांना म्हणजे नेहमीचं त्यांच्यावर एवढा मोठा प्रसंग आला आहे, पण त्यांना नीट काम करण्याची बी कुठंही नाही, कुणीच अशा पद्धतीचं आले नाही. मोठमोठ्या यांनी येऊन त्यांचे तिथे टँकर हे सगळं धुवून द्यावं, नाहीतर पुढं मागं एवढं अनेक वाढल्या जाईल रोगराई सगळ्या पद्धतीने. तर आत्तापर्यंत तीन चार दिवस झाले, पण कुणीच तिथं अशा पद्धतीने कोणची मदत केली नाही. ज्या पद्धतीने मदत करायला पाहिजे बंधाऱ्याचे किंवा भिवडीतलं आम्ही बघितलं, बाकीच्या ठिकाणी बघितलं, तर जेवढे बंधारे वाहून गेले तर त्यांना चालायचं बाय माणसांना बी भीती वाटते, आणि त्यांना बोलण्याची तयारीच नाही. ते म्हणजे सांगवत मानसिक धक्का मोठा बसलेला आहे. हो हो, त्यातून सावरणं गरजेचं आहे. आणि शासकीय यंत्रणा यामध्ये पूर्णपणे सबशेल फेल गेलेली पाहिजे. बरोबर आहे, एकदम. तिथं आम्ही आता सगळ्यांना विचारलं होतं, ते महिलांना बोलता येत नाही. प्रत्येकाची शेतीची परिस्थिती, घराची परिस्थिती आहे, कुणाच्या मुलांची, जनावरांची, पण तिथं जी पद्धतीने मदत पाहिजे होती त्या पद्धतीने अजिबात कोणत्या पद्धतीने भविष्यात जास्त नुकसान झालेलं आहे. मुलांना वही पेन शाळेची पुस्तकं सुद्धा घरात राहिलेली नाही, सगळं भिजून गेलेलं आहे. अनेक लोकांच्या घरातल्या कुटुंबात साठवलेले पैसे वाहून गेलेले, पण त्याचा हिशेब आणि त्याचा पंचनामा करण्यासाठी सुद्धा शासकीय यंत्रणा अद्याप त्या ठिकाणी पोहोचलेली दिसत नाही. बरोबर आहे, कोणच्याच तिथं आत्ता त्यांना जी पाहिजे होतं किंवा जी गरजेचं होतं तुम्ही द्या नका देऊ, पण त्यांच्यापाशी आज जाऊन तुम्ही उभं राहिलं पाहिजे होतं की बाबा एक दोन दिवसांनी आम्ही बाकीचे बंधाऱ्यांचे कामं करू किंवा बाकीचं काय करू. पण तिथं एवढी गरज आहे की खरंच म्हणजे पैशाची बी आहे, भांड्यांची बी आहे, पुस्तकांची बी आहे, सगळी. आणि आर्थिक आपले सर्व मंडळातले कार्यकर्ते किंवा सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनी जाऊन तिथं मदत करणं, स्वतःच्या कष्टाने काय जेवढं जेवढं आपल्याला जमेल अशा पद्धतीने प्रत्येकांना विनंती आहे की प्रत्येकाने जावं. प्रत्येक मोठमोठ्या ट्रस्टने जेवढे मंडळ आहेत, दह्यांडे अजय मिठ म्हणजे बाकीच्या सर्व ट्रस्टी आहेत, आपले पुरंदर तालुक्यातले आहेत, पुरंदर तालुक्याच्या बाहेर आपल्या मोठमोठ्या संस्था आहेत, त्यांना प्रत्येकाने एकमेकांनी कॉन्टॅक्ट करून आपलं हे करून घ्यावं सगळ्यांनी. या दुर्घटनेमध्ये भिवडी गावातील जे तीन इसम वाहून गेले होते ते त्यामध्ये गजराबाई सुदाम खोमणे वय 75 वर्ष, स्मिता उर्फ चकुली अनंता खोमणे वय 19 वर्ष व संभाजी बाप्पू पवार वय 58 वर्ष राहणार सर्वनार भिवडी यांचे मृतदेह सापडलेले आहेत. आणि त्यांची विल्हेवाट किंवा त्यांचा ताबा हा कुटुंबियांना देण्यात आल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गोलोप यांनी पुरंदर न्यूजकडे दिलेली आहे. या सापडलेल्या व्यक्ती विठ्ठल मंदिर कमळेश्वर पुलाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह सापडलेला आहे, तर एका व्यक्तीचा मृतदेह
बोरवके मळ्याच्या बंधाऱ्यामध्ये सापडलेला आहे. अशा प्रकारे मृतदेहांची त्या ठिकाणी तपासणी पूर्ण झालेली आहे. परंतु या नदीमध्ये जी जनावरं मृत झालेली आहेत, म्हशी, गाई, बैल, रेडकं, परंतु याची विल्हेवाट लावणं अतिशय अवघड झालेलं आहे. संगमेश्वर पुलाजवळ आणि नदीच्या इतर पात्रांमध्ये ज्या म्हशी अडकलेल्या आहेत त्यांना कसं काढायचं हा प्रशासनापुढे फार मोठा प्रश्न पडलेला आहे. तो अद्याप 3-4 दिवस झाले तरी हा प्रश्न अद्याप सुटलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. फार गरजेचं आहे तिथं शासनाच्या लोकांनी बाकीचं थोडंसं कम बाजूला ठेवून पहिलं ते जनावरांचं आणि ह्याची विल्हेवाट लावली पाहिजे. कोणत्या ना कोणत्या परिस्थितीने मदत, तुमची मदत नसली तर अनेक मदती बोलून पहिलं काढून घेतलं पाहिजे, नाहीतर अनेक रोगराई वाढण्याचे भरपूर चान्स आहेत. आणि इथनं ते बारामतीपर्यंत सगळीकडे ह्याचा प्रसार होईल की लवकरात लवकर, आज 3-4 दिवस झाले, तर जिथे जिथं पुलाखाली किंवा हे थोडे थोडे कामे, थोडीशी मदत अजून तुम्ही म्हणला नसली तर थोडी मागून घ्या. आणि सगळ्याच्या सहकार्याने पहिल्यांदा ते जनावरांची विल्हेवाट लावणे हे फार गरजेचं आहे आत्ताच्या काळात. सासवड शहरामध्ये, बिवडीमध्ये, नारायणपूरमध्ये काही महिलांनी सांगितलं की आमच्या मुलीचं लग्न ठरलं होतं, त्यासाठी सगळा बस्ता भरलेला आहे, कुटुंबाचं नवरीचे सगळे सामान आम्ही खरेदी केलेलं आहे, हे सगळं सामान वाहून गेले, भिजले, नुकसान प्रचंड झालेलं आहे, यातनं आम्हाला सावरणं मुश्किल आहे. याचाही वेगळ्या पद्धतीने विचार करून मदत करणं गरजेचं आहे. परंतु अद्यापही कुणीही दानशूर नेता त्या ठिकाणी प्रत्यक्ष मदत करताना दिसत नाही. महिलांचं नारायणपूरमधील महिलांनी अतिशय दुःखद वेदनाने आम्हाला सांगितलं की सेल्फी काढण्यासाठी काही मंडळी इथे येतात, परंतु दुःख वेदना त्यांना काही जाणवत नाही आणि प्रत्यक्ष मदत आम्हाला पोहोचत नाही. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून नागरिकांनी समाजानं पर्यटन करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीसाठी तिथं जाण्याची गरज आहे, त्यांना आधार देण्याची गरज आहे. त्यांना मानसिक आधार दिला तरी फार मोठी त्या ठिकाणी त्यांची त्यांना आधार मिळेल आणि ते या धक्क्यातून सावरतील अशी आज परिस्थिती निर्माण झाली. पुरंदरमध्ये अशा प्रकारचा मोठा जो अपघाती लोकांना सहन करायला लागलेला आहे, मोठा धक्का बसलेला आहे, यातून अद्याप पुरंदर सावरलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं. जेवढे शेतकरी बांधव आहेत, जेवढे आहेत, आपल्याला वाटत नाही की कधी भविष्यात कधी कोणची गोष्ट झालेली नाही, पण इतकी नुकसान झाली की तिथं माणूसच शासकीय किंवा कोणत्या ह्याच्यातनं पोहोचत नाही, त्यांना ते सांगणार कुणाला? किंवा त्यांनी नारायणपूरवाल्यांच्या महिलांनी सांगितलं किंवा त्यांच्या लहान लहान मुलांनी सांगितलं की तुम्ही ना फोटो वगैरे काढायला येऊ नका, या नेस्त आमच्या अंगावर ना हात फिरवलं तरी आम्हाला बरं वाटेल, पण नेस्तं आमची चौकशी करून आमच्या इथं 2 मिनिटं उभं राहून फोटो काढून याचा काय उपयोग होणार नाही. तुम्ही समक्ष आमच्या बघताय की काय परिस्थिती आहे काय नाही, म्हणजे होत्याचं नव्हतं झालंय. म्हणजे असं आम्हाला कधी भविष्यात बी वाटलं नव्हतं की स्वप्नात बी वाटलं नव्हतं की असा कधी आपल्यावर पुरंदर तालुक्यांवर प्रश्न येईल म्हणून. शेतकरी बांधवांचं इतकं प्रचंड नुकसान येईल तर त्याच्यात शासनाने लक्ष घालावं चांगले चांगले, किंवा संस्थांना मोठमोठे हे करावं. प्रत्येक जनावरं गेली आहेत, कुणाच्या शेळ्या गेले आहेत, कुणाच्या बकरी गेले आहेत, कुणाच्या घरचे गोठेच्या गोठे पार उद्ध्वस्त झालेत. शेतीला शेती म्हणताच येत नाही. एक रान झालेगत झाले, आपले खेळाचं हे झालं, बांधाला बांध राहिला नाही, काही नाही. तर ह्याच्याकडे भरपूर भरपूर प्रमाणात सर्वच लोकांनी लक्ष घालावं, प्रत्येकांनी लक्ष घालावं. हे सगळं आपलंच आहे, आपलंही म्हणूनच पुढं सरकून सगळ्यांनी मदत करावी. आणि हर एक पण तुम्हाला काय बाकीचं द्यायचं नसलं तर तुम्ही काय तिथं स्वच्छता करायला जा, फिनेल न्या, ते मुलांसाठी पुस्तकं न्या. हे जे फार आचरण म्हणजे जेवढी गरज आहे की त्याला काही हिशोब नाही. आळंदी ते पंढरपूर मार्गावरील सासवड शहरातील स्मशानभूमी समोरील पूल वाहून गेला. 2 दिवसानंतर काल तो 4 नंतर हलक्या वाहनासाठी खुला केलेला आहे. परंतु पवारवाडी जवळ असणारा जो पूल आहे, त्याच्या खालचा जो भाग आहे, त्या ठिकाणी वरून टाकून ठेवला आहे. एवढ्या मोठ्या महामार्गावरील पुलाच्या ठिकाणचा एकेरी वाहतूक चालू ठेवलेली आहे. एका एकेरी वाहतुकीचा असणारा रस्ता दुहेरी बाजून चालू ठेवलेला आहे. हे तातडीचं काम देखील या शासनाला, या रस्ते वाहतूक महामंडळाला किंवा हायवेच्या यंत्रणेला तयार करताना हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी आणखी अपघात घडण्याची शक्यता आहे. तर यावर तातडीने दुरुस्ती होणे गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. सगळ्यात मी ते म्हणतो, बाकीचं सगळं काम सोडून या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. कुणाच्या घरात पेशंट असतं, कुणाच्या डोक्यात काय विचार असतात, आणि तुम्ही सिंगल वाहतूक फुल्यानंतर लोकांच्या डोक्यात काय विचार असतात, लोकांना वाटतं आपले नेहमीगतच रोड आहे की त्याच्यामुळं लोक लोकांच्या नात्यात चाललेले असतात, त्यांना चुकी म्हणता येत नाही. त्यांच्या डोक्यात फार घरगुती टेन्शन असतात, बाकीचं टेन्शन असतात. तर पहिली ही चालू केला पाहिजे रोड, जो खचला आहे त्याच्यावर पहिले लक्ष दिलं पाहिजे. बाकीचे सगळे कामं बंद करून पहिलं तिकडं मेन लक्ष देऊन पूर्णपणे ते काम करून घेतलं पाहिजे.
तहसीलदार कचेरीकडून तिकडं विहिरीकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्यावर गेली 2 दिवस वाहतुकीचा खंडबा होत होता, परंतु वाहतुकीचं कुठलंही नियंत्रण त्या ठिकाणी करण्यात आलेलं नव्हतं, त्या ठिकाणी भरून टाकलेला नव्हता, रस्त्याचं थोडंही त्या ठिकाणी भरून पडलेलं नव्हता, इतकं दुर्लक्ष या ठिकाणी प्रशासनाने त्या ठिकाणी केले. कठडे वाहून गेलेत पुलांचे, ते तातडीने त्या ठिकाणी काहीही करण्यात आलेलं नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे इतके ठेकेदार आहेत, प्रचंड मोठा त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो, कोट्यवधी रुपये रकमेचे त्या ठिकाणी ऑनलाईन टेंडरच्या नावाखाली काही या ठिकाणी अधिकारी त्या ठिकाणी मजले मानतात, पैसे खातात, परंतु प्रत्यक्ष अशा आपत्कालीन परिस्थितीत देखील इथं कुठेही मदतीचा त्या ठिकाणी मदत झालेली प्रत्यक्ष पाहायला मिळत नाही. कृषी खात्याने देखील या ठिकाणी अनेक शेतजमीन वाहून गेलेली आहे, त्या ठिकाणी कृषी खात्याने बांधलेले बंधारे वाहून गेलेले आहेत, पण कृषी खात आजही सुस्त झोपलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर आहे. त्यांनी पहिल्यांदा काय का होईना कच टाकली पाहिजे, खडी टाकली पाहिजे, जिथे जिथे जे आता खड्डे झाले हे आज तुम्हाला वाटतं की थोड्या प्रमाणात आहे, पण उद्याच्याला त्याच्यातनं आणि काय धोका हे होऊ शकतो, समजा मोठे गाडी लोडची गाडी आहे किंवा माणसाच्या लक्षात येत नाही नवीन अंधारात नवी की बाबा इथं पूर्वेगत नेहमीगत लोक नारायणपूरला जाणार आहेत, बालाजीला जाणार आहेत, वीरला जाणार आहेत, त्या रोडची तशा प्रमाणात भरपूर वाहतूक आहे, तर तिथं काही तुम्ही नाही केलं तरी आत्ता तर कच खडी किंवा मोठमोठे हे करून थोडेसे लेवल करून का होईना तुम्हाला करायचे तवकार, पण आता त्याची फार म्हणजे फार गरज आहे सर्वांची. राजकारण थोडं बाजूला ठेवून मानवतेच्या भावनेतून या मदतीची अत्यंत तातडीची गरज आहे, आणि सर्व नागरिकांच्या सहभागातून ही माणसं या आपत्तीतून निश्चितपणे बाहेर पडतील असा आपण या ठिकाणी विश्वास व्यक्त करूया. धन्यवाद.